जयसिंगपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूळ पुतळा व्हावा ही शिवप्रेमी नागरिकांची इच्छा होती अनेक वर्ष यासाठीच प्रयत्न सुरू होते जयसिंगपूर नगर परिषदेने प्रस्तावित केलेल्या जागेचा प्रश्नसुद्धा अनेक वर्ष प्रलंबित होता आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लागला असून संबंधित जागा जयसिंगपूर नगरपरिषदेकडे विनामोबदला हस्तांतरित झाले आहे याचे खरे श्रेय केवळ आणि केवळ राज्यमंत्री यड्रावकर यांचेच आहे असे उद्गार नगरसेवक सर्जेराव पवार यांनी काढले शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेचा प्रश्न सोडल्याबद्दल आणि सदरची जागा नगरपरिषदेला विना उपलब्ध करून दिल्याबद्दल जयसिंगपूर नगरपरिषद परिषदेमधील राजेश्री शाहू विकास आघाडी व तारारानी आघाडीच्या सर्व नगरसेवक नगरसेविका यांनी नगर, नगर, नगर परिषदेच्या वतीने सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन शुक्रवारी त्यांचा सत्कार केला यावेळी ते बोलत होते यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने उपनगराध्यक्ष संजय पाटील येड्रावकर प्रमुख उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात नगरविकास मंत्री एकनाथरावजी शिंदे तसेच महसूल राज्यमंत्री अब्दुल सातार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाने केलेल्या सहकार्याबद्दल जयसिंगपूर नगरपरिषदेच्या वतीने या सर्वांचे आभार व्यक्त केले शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचा हा प्रश्न जयसिंगपूर शहरातील शिवप्रेमी नागरिकांबरोबरच शिरोळ तालुक्यातील प्रत्येक शिवप्रेमी नाग नागरिकांच्या जिवाळ्याचा होता त्यामुळे तालुक्यातील तमाम शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने आणि जयसिंगपूर नगरपरिषदेच्या वतीने आम्ही आपले आभार मानतो असंही सर्जेराव पवार यावेळी म्हणाले शिवप्रेमी नागरिकांनी शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा हा प्रश्न मार्गी लावून धरला होता आणि हा प्रश्न आम्ही सोडू अशी ग्वाही राज्यमंत्री यड्रावकर व त्यांचे बंधू संजय पाटील यड्रावकर यांनी दिली होती शिवप्रेमीची ही मागणी यड्रावकर बंधूने पूर्ण केली शासकीय जागेचे संपादन करीत असताना अलीकडच्या काही वर्षात शासनाने विनामोबदला कुणालाही जमीन दिल्याचे आठवत नाही पण राज्यमंत्री यड्रावकर यांनी मंत्रिमंडळासमोर हा विषय आणून विना मोबदला जागा मिळवून दिली आहे असंही सर्जीराव पवार शेवटी म्हणाले यावेळी राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले जागा मोफत मिळवायची याबाबत आम्ही सातत्यानं आणि निरंतर पाठपुरावा करीत होतो याबाबत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह सर्व संबंधित मंत्र्यांनी भेटून विनंती केली होती मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी नेमके कोणते संग्रहालय आपण उभा करीत त्याचे स्वरूप काय असणार आहे अशी विचारणाही मला के केली मला केली होती मी त्यांना शिवप्रेमींच्या भावना व वस्तुसंग्रहालयांबाबत सविस्तर माहिती देऊन अवगत केले होते व जयसिंगपूर नगरपरिषदेचा प्रस्ताव मंजूर व्हावा हो अशी विनंती केली होती त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सर्व मंत्रिमंडळाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत सदरची जागा जयसिंगपूर नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला असे सांगताना आता आपल्या सर्वांची मोठी जबाबदारी आहे जयसिंगपूर नगर परिषदेने सर्वांना सोबत घेऊन कोणतेही लोकवर्गणी न घेता सदर जागेवर शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा आणि म्युझियम तातडीने उभारण्यासाठी गतीने काम करावे अशा सूचनाही त्यांनी उपस्थितीत नगरसेवकांना दिल्या सर्वांना विश्वासात व सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचे अतिशय भव्य आणि दिव्य असे काम जयसिंगपूर नगर परिषदेकडून केले जाईल अशी ग्वाही उपनगराध्यक्ष संजय पाटील एडरावकर यांनी दिली नगराध्यक्ष डॉक्टर नीता माने यांनी राज्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांचे नगरपरिषद व जयसिंगपूर नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करताना त्यांनी केलेल्या या मोठ्या कामाबद्दल गौरवोद्गार काढले आणि भविष्यात देखील राज्यमंत्री यड्रावकर यांच्या माध्यमातून जयसिंगपूर नगरपरिषदेला मदत व सहकार्य व्हावे अशीही अपेक्षा व्यक्त केली नगरसेवक असलम फरास संभाजी मोरे शीतल गतारे बजरंग खामकर राहुल बंडगर पराग पाटील शैलेश चौगुले गणेश गायकवाड महेश कलगुडगी संजय पाटील कोतळीकर युनुष डांगे गुंडाप्पा पवार नगरसेविका सौ सो स्वरूपा राजेंद्र पाटील यड्रावकर संगीता पाटील चिंचवाडकर दीपा झेले अलका पाटील रेखा देशमुख अनुराधा आडखे आसावरी अडके प्रेमिला मुरगुंडे सुलक्षणा कांबळे यांच्यासह राजेंद्र अडके अर्जुन देशमुख दादासो पाटील चिंचवाडकर राजेंद्र झेले सुभाष मुरगुंडे रजनीकांत कांबळे शैलेश आडके सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थितीत होते